Father Yeshua. Thank you, Lord. Hallelujah. Hallelujah. Thank you, Jesus. Rebebe seke toko raba namama. Glory, 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 glory. Hallelujah. Thank you, Lord. पवित्र आत्म्या ये जणी रे कृपादान तव घेऊनी रे कृपादान तव घेऊनी रे पवित्र आत्म्या ये जणी रे कृपादान तव घेऊनी रे कृपादान तव घेऊनी रे सांत्वन करता तू महान परम पित्याचे तू वरदान सांत्वन करता तू महान परम पित्याचे तू वरदान प्रेमाग्नि तुझी वर सरिता तुझला आमुचा प्रणाम रे पवित्र आत्म्या ये झणी रे कृपादान तव घेऊनी रे स्वर्गीय देवा येशूच्या नावात आम्ही तुझ्या चरणास येतो. पवित्र आत्म्याच्या या सभेचा ताबा तुझ्या पवित्र रक्ताआड तू घे. तुझा दास नको पण तू आज प्रत्येकाला दिसावास असं होऊ दे. तुझ्या दासाचे शब्द नको पण स्वर्गातून तुझा येणारा शब्द आज प्रत्येकाच्या कानी पडू दे. पासून तुझ पुढ समर्पित होण्यासाठी तुझ्या आत्म्याच्या अग्नीने सामर्थ्याने भरले जाण्यासाठी आज प्रत्येकाला सहाय्य कर. स्वतःला मी रिक्त आणि शून्य करतो प्रभू. तुझा अद्भुत आणि अलौकिक गौरव प्रकट कर. ओठ माझे पण शब्द तुझ पासून येणारे आहेत प्रभू. तुझ्या शब्दाने तुझ्या वाणीने आज आमची नव्याने तू भेट घेत आहेस प्रभू. तुला धन्यवाद देतो. येथून पुढचा वेळ तुझ्या रक्ताआड घे. ही सर्व प्रार्थना उद्धारक येशू याच्या गोड पवित्र आणि सर्वोच्च नावात मागतो म्हणून पित्या आहे. आमेन आमेन आमेन. देवाच्या प्रिय लोकांनो, नाताळाचा महिना अत्यंत आनंदाचा महिना आहे. बरेच लोक याविषयी वादविवाद करण्यात आयुष्य घालून टाकले की डिसेंबरमध्येच येशूचा जन्म झालाय असं बायबलमध्ये कुठं लिहिलंय. पण मला म्हणायचं की येशूचा जन्म झालाय ना. आमेन हालेलुया. मग तो सेलिब्रेशन करण्याचा आनंदोत्सव करण्याचा देवाने आपल्याला जर आशीर्वाद दिलेला आहे तर तो आशीर्वाद आम्ही का घालवायचा. आम्ही देवाचं गौरव करण्याची संधी आम्हाला मिळालेली आहे आणि ते गौरव आम्ही नक्की करणं फार महत्त्वाचं आहे. आज या नाताळाच्या डिसेंबर महिन्यामध्ये आपण आलेलो आहोत आणि आज 12 तारीख आहे. सैतानाचे 12 वाजल्याशिवाय राहणार नाहीत. देव त्याच्या लोकांविषयी संतुष्ट आहे. देवाने पाहिलं या मिसरमध्ये अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी एक चांगला वक्ता पाहिजे, एक चांगला मसिया पाहिजे. मोशेला पाठवलं
इजबेलला अद्दल घडवायची होती, एलियाला पाठवलं. हालेलुया. देवाच्या प्रिय लोकांनो, वेळोवेळी क्षणोक्षणी परमेश्वराने वेगवेगळ्या दासांना, संदेष्टांना, भविष्यवक्त्यांना, सामर्थ्यवान लोकांना या जगामध्ये पाठवलं आणि बायबल याविषयी आपल्याला ग्वाही देतं. परंतु ज्या वेळेस मानवाची पातकं पूर्णपणे मिटवण्याचा प्रश्न आला, जगातलं कुठलंही कोकरू किंवा कुठल्याही गोष्टीचं रक्त, कुठल्याही जनावराचं रक्त माणसाला शुद्ध करण्यास अपात्र ठरत होतं, आणि देवाला असं रक्त सांडण्याची गरज वाटली की जे रक्त सर्वात शुद्ध आणि पवित्र असेल, ज्या रक्ताद्वारे संपूर्ण जगाची पातकं माफ केली जातील. स्वर्गामध्ये देवाकडे 24 वडील आहेत, त्यापेक्षा काहीतरी अजून मूल्यवान स्वर्गामध्ये देवाकडे होतं. देवाकडे स्वर्गामध्ये सोन्याचे रस्ते आहेत, त्यापेक्षा मूल्यवान देवाकडे काहीतरी होतं. देवाकडे लाखो करोडो दिव्यदूत आहेत, पण त्यांच्यापेक्षा मूल्यवान देवाकडे काहीतरी होतं. देवाकडे स्वर्गामध्ये 4 प्राणी ज्यांच्या अंगभर डोळे आहेत, त्यांच्यापेक्षा मूल्यवान स्वर्गात आणखीन काहीतरी देवाकडे होतं. ना 4 प्राण्यांना पाठवलं, ना 24 वडिलांना, ना दिव्यदूतांना, ना स्वर्गातील कुठल्या सामर्थ्यवान शक्तीला, कुठल्या सोन्याच्या त्या वेशींना किंवा कुठल्या गोष्टींना देवाने महत्त्व न देता, देवाने त्याच्या एकुलत्या एक पुत्राला जगामध्ये तुमच्या आणि माझ्यासाठी पाठवलं. देवाचं जगावर प्रेम आहे असं देवाने सांगितलंय. आमेन, हालेलुया. देवाचं, देवाने जगावर एवढी प्रीती केली, देवाचं प्रेम होतं, म्हणून तर देवाने येशूला पाठवलं. जिथं माणसाचं मन, ज्या ठिकाणी माणसाचं मन लागतं, त्या ठिकाणी मनुष्य प्रेम करतो. प्रियांनो, किती लोक आमेन म्हणते. प्रभूचं मन प्रभूच्या लोकांकडे लागलेलं आहे, आणि या लोकांचा उद्धार व्हावा यासाठीच येशूला परमेश्वराने जगामध्ये पाठवलं. तो 100% देव बनून आला असता रक्त सांडता आलं नसतं. योहान 4:24, देव आत्मा आहे आणि त्याच्या उपासकांनी त्याची उपासना आत्म्याने खरे. देव काय आहे? आत्मा. आत्मा असा आहे की देव, ज्या वेळेस आपण म्हणतो आत्मा आहे, येशूला जे अलौकिक शरीर प्राप्त झालेलं होतं पुनरुत्थानानंतर, दारखिडक्या बंद होते पण येशू आत प्रकट झाला. हे अलौकिक शरीर याला तलवार भोसकू शकत नाही, त्या शरीराला वधस्तंभावरती देऊ शकत नाही, कुशीमध्ये भाला भोसकू शकत नाही, त्याच्यावरती चपडका मारू शकत नाही, त्याला आघात करू शकत नाही, कारण की आत्म्याला, देवाच्या प्रिय लोकांनो, अशा प्रकारची बंधनं नाहीत. आणि म्हणून प्रभूला 100% देव असताना त्याला 100% मानव बनून जगामध्ये यावं लागलं, तुमचं आणि माझं पाप वाहून नेण्यासाठी. स्वर्गात देवाकडं जे बेस्ट होतं त्याने तुमच्या आणि माझ्यासाठी देऊन टाकलं. जे देवाकडं उत्तम आहे, जे त्याच्याकडं उत्तम आहे, ते त्याने तुमच्या आणि माझ्यासाठी दिलं. हा नाताळ आहे प्रियांनो. नाताळ म्हणजे काही लोकांना असं वाटतं की ताळ आणि मेळ राहू न देता साजरा करण्यात आलेला सण म्हणजे नाताळ, असा त्याचा अर्थ, असं काही लोकांना वाटतं. नाही, तो अर्थ नाही आहे. नाताळ म्हणजे नाळ धारण करून आलेला देवाचा पुत्र, तो नाताळ आहे प्रियांनो. हालेलुया. देव मनुष्य झाला, मानवात वस्ती केली, हा नाताळ आहे. त्याला इम्मानुएल म्हटलेलं आहे. तो ख्रिस्त तुमच्या आणि माझ्या सानिध्यामध्ये आज वस्ती करत आहे. आमेन, हालेलुया. आपण पाहतो इयोब याचा 2 अध्याय आणि यातील 7 आणि 8 वचन आपण वाचणार आहोत. मग सैतान परमेश्वरासमोरून गेला आणि त्याने इयोबास मोठमोठ्या गळवांनी नखशिकांत
अतिशय पिडिले. इयोबाने आपले अंग खाजविण्यासाठी एक खापरी घेतली आणि तो जाऊन राखेत बसला. सगळ्यांनी म्हणा, इयोब राखेत बसला. एक एक काळी संपूर्ण समाजामध्ये ज्याचं वर्चस्व होतं, एकेकाळी उच्च स्थानावरती बसणारा योब जीवनात सैतानाने अरिष्ट आणल्यानंतर राखेत जाऊन बसला. आपल्या जीवनातील अडखळणांमध्ये, आपल्या जीवनातील अडचणींमध्ये त्याच्या जुन्या दिवसांची त्याला आठवण येते. योबाचे 42 अध्याय वाचल्यानंतर आपल्याला लक्षात येतं, योबाचं जीवन संपन्न होतं. योबाकडे 3000 उंट होते, 7000 मेंढर होती, 500 गाढवी होत्या, 500 बैल होती, 10 लेकर होती, एक पत्नी आहे. योब पूर्ण संपन्न रीतीने जीवन जगत आहे. ज्यावेळी त्याची संपन्नता नष्ट झाली, योबाला राखेत जाऊन बसावं लागलं. योब त्या दिवशी शून्य झाला. किती लोक आमेन म्हणतील? योब त्या दिवशी काय झाला? तुम्ही बोला मोठ्याने. पण त्या शून्याच्या बाजूला देव अंक म्हणून उभा होता, म्हणून योबाला किंमत होती. इयोबाची संपत्ती गेली तरी इयोबा बरोबर देव आहे. इयोबाची लेकरं गेली तरी इयोबा बरोबर देव आहे. इयोबाचं सर्वस्व गेलं तरी इयोबा बरोबर देव आहे. प्रियांनो, हालेलुया, प्रेज द लॉर्ड. जेव्हा तुम्ही म्हणता देवा मी झिरो झालोय, येशूला आपल्या बरोबर राहू द्या. किती लोक आमेन म्हणतील? परिस्थिती बदलणार म्हणजे बदलणारच च लावून बोलायचं. किती लोक आमेन म्हणतील? ज्या दिवसांमध्ये या योबाच्या जीवनात संकट आले, त्याने बोलण्यातून कशातून त्याने पाप केलं नाही. बायबल सांगतं योबा बरोबर देव होता, पण योब मात्र झिरो झालेला आहे. योब संपत्ती शून्य झालेली आहे, आरोग्य शून्य झालेलं आहे, सगळं त्याच्याकडचं आहे नाही ते सगळं शून्य झालेलं आहे. आणि एकेकाळी चांगल्या स्थानावर बसणारा योब शून्यवत झालेला आहे. देवाच्या प्रिय संतगणांनो, योबाच्या जीवनाकडून आज आपल्याला एक प्राकर्षाने गोष्ट कळाली. योब या परिस्थितीत पण देवाला का धन्यवाद देऊ शकतो? एखाद्या व्यक्तीला जर तुम्ही खुर्ची द्याल आणि 2 मिनिटानंतर म्हणाल, पाळकसाहेब 2 मिनिटं खाली जमिनीवर बसता का? ऐकताय का? हालेलुया, प्रेज द लॉर्ड. घरात पाहुणे आलेत, खुर्चीवर बसा. जरा उठता का? थोडं खाली बसा, खुर्ची द्या आम्हाला, थोडं पाहिजे. पाहुणे परत येतील का हो घरी? देवाच्या प्रिय लोकांनो, आज जगामध्ये लोकांना खुर्ची फार प्रिय आहे. इयोब आपलं वर्चस्वाचं स्थान सोडून दिलं, राखेत जाऊन बसला, आणि राखेत बसलेल्या परिस्थितीमध्ये तो देवाला धन्यवाद देऊन म्हणतो, परमेश्वराने दिले, परमेश्वराने नेले, धन्य परमेश्वराचे नाव. दुःखात तुम्हाला देवाची स्तोत्र गाता येतात का? हालेलुया. आनंदाच्या प्रसंगी सगळे डान्स करतील, ख्रिसमसमध्ये तर लोक डान्स करतीलच करतील, हालेलुया. पण मला हे विचारायचं आहे, कोविड वाढला तरी, ओमिक्रॉन आला तरी, कुठला व्हायरस आला तरी, भूकंप आले तरी, तुम्ही देवाला धन्यवाद देत राहणार का? संकट आले तरी तुम्ही देवाला धन्यवाद देणार का? सिंहाच्या गुहेत पडले तरी धन्यवाद देणार का? माशाच्या पोटात गेले तरी धन्यवाद देणार का? त्या अग्नीच्या भट्टीत पडले तरी धन्यवाद देणार का? संकटामागून संकट आले तरी तुम्ही देवाला धन्यवाद देणार का? आमेन, हालेलुया. का देवाला धन्यवाद देणार? कारण की देव त्या योग्यतेचा आहे. हालेलुया. आणि आम्हाला बनवलंच यासाठी की आम्ही देवाची स्तुती आणि आराधना करावी. योग शून्य झालाय प्रियांनो, देवापुढं नतमस्तक झालाय, शून्य झालेला आहे आणि राखेत जाऊन बसलाय. त्याला असं वाटतं की माझ्या जीवनाची स्थिती मातीसारखी, राखेसारखी झाली आहे. राखेत जाऊन बसला, शून्य झालेला असताना सुद्धा त्याने देवाला सोडलं नाही. योबाचं समर्पण खरं आहे. किती लोक आमेन म्हणतील? खोटं नाही आहे ते समर्पण, एकदम 100% योग खरा सच्चा देवाचा माणूस आहे. हालेलुया. कारण चॅलेंज कोणामध्ये चाललंय माहिती आहे का? देवामध्ये आणि सैतानामध्ये. सैतान देवापुढे जाऊन म्हणतो, त्या योबाला एवढं दिलंस ना, त्याला मेंढरं दिली, काय 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 दिले, एवढं दिलं म्हणून तुझी स्तुती करतो. त्याला नोकरी दिली, गाडी दिली, बंगला दिला, चांगली बायको दिली म्हणून तो ब्रदर तुझी सेवा करतोय. ते जरा काढून तर घे. देवाच्या प्रिय लोकांनो, आम्हाला काही मिळो न मिळो, आमचा देव महान आहे, तो महानच राहणार आहे. हालेलुया. त्याचं महानता बदलत नाही. योब सच्चा दास आहे. हालेलुया. या परिस्थितीत सुद्धा त्याने देवाला दोष दिला नाही, देवाची स्तुती आराधना केली. योब झिरो झाला हे लक्षात ठेवा.
एक तरुण मुलगा जो राना मनामध्ये मेंढर सांभाळणारा होता, दावीद, काय देवाने त्याच्याद्वारे चमत्कार केला, हो की नाही? गल्लाथला चित केलं त्यानं, आणि गल्लाथला चित करून देवाच्या प्रिय लोकांनो, ही ख्रिश्चन लोकांची स्टाईल पाहिजे. किती लोक आमेन म्हणतील? काय ख्रिश्चन लोकांची स्टाईल पाहिजे? गल्ल्यात प्रॉब्लेम आहे, गल्ल्याताला चित केलं, गल्ल्याताच्या छातडावर पाय देऊन दावीद राजा सिंहासनावर जाऊन बसला. आमेन, हालेलुया. सैतान प्रॉब्लेम होता, येशूने त्याचं डोकं ठेचलं, सैतानाच्या छातडावर पाय ठेवून पित्याच्या उजवीकडे जाऊन बसला. ही ख्रिश्चन लोकांची स्टाईल पाहिजे. आमचे प्रॉब्लेम डोक्यावर घ्यायचे, बोलत नाही तुम्ही, हालेलुया. प्रॉब्लेम डोक्यावर घ्यायचे नाही, ही ख्रिश्चन लोकांची स्टाईल पाहिजे. प्रॉब्लेम नेहमी आमच्या पायाखाली पाहिजे, हालेलुया. प्रॉब्लेमला जास्त मोठं करू नका, ऑलरेडी तुमचा देव खूप मोठा आहे. आमेन, हालेलुया. या ठिकाणी देवाच्या प्रिय लोकांनो, आपण पाहू शकता की या दावीदाला देवाने झिरो होता, झिरोमधून एकदम पॉप्युलर हिरो बनवून टाकलं, आणि अख्ख्या इस्रायलचे लोक गाणे गायला लागले. आज लोक गाणे गातात, है की नाही? वेगवेगळी गाणी, जगात पण गाणी आहेत, चर्चमध्ये पण गाणी आहेत. फक्त फरक एवढा आहे की जगातले गाणे चर्चमध्ये येत नाही, चर्चचे गाणे जगात जात नाहीत. ऐकता तुम्ही? हालेलुया. पण येत्या दिवसात सगळ्या चॅनलवर देवाचीच गाणे ऐकायला मिळतील. आमेन, हालेलुया. कोणी पिक्चरचे गाणे ऐकणार नाही, सगळे देवाचेच गाणे ऐकणार. प्रभूची स्तुती असो. पण त्या काळामध्ये काय झालं, हा दावीद राजा आहे ना, गाणे गायचा, तो देवाचे गाणे गायचा. एक दिवस असा आला की लोक त्याच्या नावाने गाणे गायला लागले. शौलाने हजारो व दिले आणि दाविदाने लाखो व दिले. सगळेजण दाविदाचं कौतुक करायला लागले. दाविद राजा झाला. आता त्याला हे राजा कुणी बनवलं किंवा त्याने या सगळ्या गोष्टींमध्ये विजय प्राप्त कसा केला, त्याच्याकडं देव होता. प्रियांनो, हालेलुया. या दाविदाकडं देवाची उपस्थिती आहे म्हणून देवाने त्याला मोठं केलं. बरं, आता एक दिवस त्याला निर्णय घ्यायचा होता की दावीदपुरामध्ये कराडाचा कोष त्याला आणायचा होता. आणि ज्यावेळेस तो कराडाचा कोष घेऊन, म्हणजे पहिल्या खेपेत काय झालं तुम्हाला ठाऊक आहे, नाही आणता आला. दुसऱ्या वेळेस त्याने जो कोष घेऊन आला, त्यावेळेस दाविदाने कोशापुढं काय केलं, असा डान्स केला त्याने त्या दिवशी. हालेलुया. विसरून गेला मी राजा आहे, त्याला वाटलं मी अजून मेंढपाळच आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. असा डान्स केला, असा तुफान डान्स केला कोशापुढं, देवाच्या उपस्थिती पुढं त्याने डान्स केला. त्याने माणसं पुढं नाही, त्याने देवापुढं असा डान्स केला, असा नाचला दावीद त्या दिवशी की त्याला राजवस्त्र त्याचं काही भान राहिलं नाही. राजवस्त्र म्हणजे राजा ज्यावेळेस येतो त्याचा एक रुतबा असतो, राजाचा एंट्री करताना एक जरा स्टँडर्डमध्ये राजा आला पाहिजे, नाही तर राजा आला एकदम फाटक्या कपड्यात वाकडा तिकडं, लोक त्याला राजा नाही त्याला भजा म्हणतील, आहे की नाही? राजा तर वाटणार नाही. मग तो कसा एकदम स्टँडर्डमध्ये आला, एकदम येताना स्टँडर्डमध्ये गेला. कोष आणायला जायचं आहे, राजवस्त्र एकदम नटून थटून, एकदम मुकुट वगैरे एकदम स्टँडर्ड. चला कोष आणायला. कोष घेतला, कसले कपडे, कसला राजा, माझा देवच माझा राजा आहे, मी तर आज नाचणार. हालेलुया, आज मी नाचणार, मला माहित नाही मी राजा तर मला काही घेणं नाही, माझा देव राजा आहे. आमेन. त्या दिवशी दाविदाने स्वतःला झिरो बनवलं. किती लोक आमेन म्हणतील? दाविदाने त्या दिवशी स्वतःला शून्य केलं, झिरो, मी काहीच नाही आहे, कसला राजा, कसला मेंढपाळ, मी कुणीच नाही आहे, जे काय आहे माझा देव आहे, असं त्याने डान्स केला. आणि आपण वाचूया दुसरे शमूएल 6:20 पासून. ऐकताय का सगळे? आपल्या घराण्यातील लोकास आशीर्वाद द्यावयासाठी दाविद परत आला, तेव्हा शौलाची कन्या मिखल दाविदास भेटावयास बाहेर आली. म्हणजे डान्स वगैरे सगळं संपलाय, त्याच्यानंतरचा एपिसोड वाचतो मी आता, ऐका. आणि त्यास म्हणू लागली, आता पत्नी भेटलेली आहे कोश आणल्यानंतर, आता तिचे शब्द हे पाहिजेत, राजा जे माझ्या बापाला नाही जमलं जावय बापूने करून दाखवलं. ऐ शाबास, असा खरंच जावय असावा. माझ्या बापाला नाही जमलं ते तुला जमलं, खूप चांगलं काम केलं आणि तू देवाची उपस्थिती घेऊन आला, काही कौतुक नाही. उलट तिने ब्लेम करायला सुरुवात केली आणि काय म्हणते बघा, ऐका, नवऱ्याशी बोलणं ऐका माझ्या बहिणींनो. व त्यास म्हणू लागली, एखादा हलकट मनुष्य उघडा बोडका होतो,
तसे आज इज्रायलाच्या महाराजांनी आपले दास व दासी यांच्या समोर आपले शरीर उघडे केले तेव्हा इज्रायलाचे महाराज आज किती वैभवशाली दिसले. नवऱ्याला हलकट म्हणालेली आहे, उघडा बोडका पण म्हटलेली आहे आणि वैभवशाली म्हणून म्हणजे असं तिला म्हणायचं की काय निर्लज्ज माणूस आहे. थोडक्यात असं तिने आपलं मत नवऱ्याला मांडलं की असं उघडं वगैरे नसतं व्हायचं, माझा बाप किती स्टँडर्ड आहे, त्याने कधी असा डान्स केला नाही, तुझ्या बापाने कधी कोशच आणला नाही तर तुझ्या बापाला काय माहीत कोश आणल्यावर काय करायचं असतं. कुणी आमेन म्हणेल का? हालेलुया. मी कोश आणल्या मला माहीत आहे काय करायला लागतं. देवाची उपस्थिती आल्यानंतर देवाच्या प्रिय लोकांना तुम्हाला कंट्रोल नाही करता येत प्रियांनो. हालेलुया, प्रेज लॉर्ड. तुम्ही म्हणाल की नाही मी आता फार डिसिप्लिनमध्ये चर्चमध्ये आलो आहे, माझी ही आता ही जी नवीन साडी आहे ही चुरगळत कामा नाही आणि मग मी अशा प्रकारचा सूट घातलेला आहे आणि मग तो खराब होता कामा नाही, नवीन सगळे माझे नाताळाचे कपडे आहेत, पण उपस्थिती आली ना हे कपडे बिपडे काही लक्षात राहत नाही प्रियांनो. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. देवाचे लोक खाली बसतील, धुळीत बसतील, काय करतील काय सांगता नाही. उपस्थिती आली ना माणसाचा नेचर सुपर नॅचरल बनायला सुरुवात होते. उपस्थिती आली ना तुमचा स्वतःवरचा कंट्रोल मानव म्हणून निघून जातो आणि होली स्पिरिट तुमचा कंट्रोल घेतो, पवित्र आत्मा तुमचा कंट्रोल घेतो. आणि त्या दिवशी दाविद देवाच्या कंट्रोलमध्ये असा आहे की त्याने डान्स केला पण बायकोला आवडला नाही. पुढे 21 वचन, दाविद मिखलेस म्हणाला, दावीद काय म्हणतो ऐका, ज्या परमेश्वराने तुझा बाप तुझा हा बाप काढला बघा, ज्या परमेश्वराने तुझा बाप व त्याचे सर्व घराणे ह्यांच्याऐवजी मला निवडून आपली प्रजा इस्रायल हिच्यावर अधिपती नेमिले त्या परमेश्वरासमोर मी नाचलो. हालेलुया. ज्या देवाने तुझ्या बापाकडून गादी काढून घेतली आणि मला दिली, ज्या देवाने रिप्लेसमेंट केली, ज्या देवाने तुझ्या घराण्याऐवजी माझ्या घराण्याला उभं केलं, त्या देवासमोर त्या परमेश्वरासमोर मी नाचलो आणि परमेश्वरासमोर मी चर्च काय म्हटलंय, परमेश्वरासमोर मी बायको म्हणते नाचू नको पण दाविद म्हणतो मी कुणासाठी, देवासाठी. देवाच्या प्रिय लोकांनो, ज्यावेळेस तुम्ही स्पिरिच्युअली ॲक्टिव्ह असता, आमचं माटुंग्यामध्ये चर्च आहे मुंबईला, एखादा माणूस दारू प्यायला गेला ना आमच्या एरियात कोणाला काही प्रॉब्लेम नसतो, तो त्याच्या पैशाची पितो काय टेन्शन आहे, पण आमचं गुरुवारी चर्च असतं, तिकडे सगळे बेवडे वगैरे सगळे कुणी येऊन बसतात. चर्चला गेलं का अरे कशाला तिकडे जातो, हां कशाला प्रार्थनेला जायचं. ज्यावेळेस तुम्ही वाईट करता जग तुम्हाला काही म्हणत नाही, पण ज्यावेळेस तुम्ही येशूच्या मार्गावरती यायला लागता लोकांना वाटतं धर्म बदलतो, जात बदलतो, धर्म जात सोडून द्या. येशू जीवन बदलणारा देव आहे, तुमच्या जीवनाला नवीन वळण देणारा देव आहे, तो तुमच्या जीवनात गौरव करणारा देव आहे. या ठिकाणी पहा दाविदाचा शब्द, मी नाचलो आणि मी, सगळे म्हणा मी नाचलो आणि नाचणारच, मी नाचलो आणि नाचणारच, नाचणारच. ए मॅन, हालेलुया. मी प्रार्थना करायचो पण आता प्रार्थना करणारच, मी आराधना करायचो आणि आता आराधना, हालेलुया. मी साक्ष द्यायचो आता साक्ष, मी देवाची सेवा करायचो आता. विरोध झाल्यावर तुम्ही स्थिर राहणं गरजेचं आहे, विरोध झाल्यानंतर तुम्ही स्थिर राहणं गरजेचं आहे. दाविद असं म्हटलं असतं, जाऊ दे माझ्या हाडातलं हाड मांसातलं मांस सांगतीये ना मला, नको बरं ठीक आहे, एवढ्या वेळेत चुकलो परत नाही करणार, नाही काय घेणं देणं नाही, तुझा तुझ्या घरी, मला माहीत नाही, माहेरी निघून जा, मला घेणं नाही. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. मला कोणी भेटो न भेटो मला देवाच्या सान्निध्यात राहायचं आहे. दाविदाने त्याचा अट्टहास दाखवला, दाविदाने देवाची उपस्थिती त्याच्या जीवनावर होती त्याने ती प्रकट केली आणि म्हटलं मी आता नाचणारच. आणि पुढे तो म्हणतो मी याहूनही तुच्छ बनेन, मी याहूनही तुच्छ बनेन, मी शून्य झालोय आणि वेळ आली तर मी अजून शून्य बनायला तयार आहे. तुझ्यासाठी नाही, राजगादीसाठी नाही,
हे माझ्या राजवाड्यासाठी नाही, माझ्या परिवारासाठी नाही, मला तुच्छ बनायला आवडेल पण फक्त माझ्या देवासाठी, देवासाठी मी तुच्छ बनायला तयार आहे. योब देवासमोर स्वतःला रिक्त करतो, राखेत जाऊन बसतो, शून्य होतो. आणि ह्या शब्दावरून आपल्याला कळतं की दाविद रिक्त झालाय देवापुढं, शून्य झालेला आहे. आणि तो काय म्हणतो की मी यापेक्षाही तुच्छ बनेन, मी स्वतःच्या दृष्टीने हीन होईन, पण ज्यास तू दासी म्हणतेस त्या माझा आदर गौरव करतील. शौलाची कन्या मिखल हिला मरेपर्यंत काही आपत्ती झाले नाही, कर्स आला तिच्या लाईफवर. दाविद राजा म्हणतो मी अजून तुच्छ बनायला तयार आहे. लोक तुम्हाला ज्यावेळेस येशूसाठी तुच्छ लेखतील त्यावेळेस तुम्ही काय म्हणणार? ज्यावेळेस लोक येशूचं नाव घेऊन तुम्हाला तुच्छ लेखतील तुमची प्रतिक्रिया काय असणार आहे? चर्च घरातले लोक म्हणतील का त्या देवाकडे गेला? शेजार पाजारचे तुम्हाला तुच्छ लेखतील, लोक तुम्हाला वाईट म्हणतील, लोक तुमच्या जवळ येणार नाहीत. नको, तो चर्चला जाणार आहे, ती चर्चला जाणारी आहे. लोक तुम्हाला तुच्छ लेखतील त्यावेळेस तुम्ही काय करणार? मी चर्चला जात होतो पण बरं झालं तू मला असं बोललास, मी अजून चर्चला जाणार. आमेन, हालेलुया. मला तू तुच्छ समजतोस, मी अजून तुच्छ व्हायला तयार आहे. हालेलुया. तू मला शून्य समजतो, मी अजून शून्य व्हायला तयार आहे, पण मी देवाला सोडायला तयार नाही. हालेलुया. मी प्रभूला सोडणार नाही, मी प्रभूच्या सान्निध्यात स्थिर आणि खंबीर राहणार. दाविद शून्य झाला, योब शून्य झाला. आमेन, हालेलुया. फार महत्त्वाचं आहे. पौल पहिले करीन चौथा अध्याय 12-13 वचन आपण वाचू. पहिले पौल आधी शौल तो होता आणि खूप प्रभावी माणूस होता. शौल ज्यावेळेस तो होता म्हणजे आधी नाव वेगळं होतं, स्वभाव पण वेगळा होता. ख्रिस्ती लोकांचा छळ करायचा, काय रुतबा होता त्याचा. म्हणजे जेवढे सिनेगॉग आहेत त्या काळातले, जिथं जिथं लोक एकत्र यायचे त्या ठिकाणी जाऊन ख्रिस्ती लोकांना पकडून आणण्याचा जो त्याला अधिकार मिळाला होता, सोपं नव्हतं ते. मुख्य याजकाकडून अधिकार आणणं सोपं नाही. अख्ख्या समाजामधून ह्या येशूची सेवा करणाऱ्या लोकांचं पूर्णपणे नाव निशान काढून टाकण्यासाठी या शौलाने आपल्या हाती विडा उचलला म्हणता येणार नाही. आणि असा नामांकित फेमस पॉप्युलर होता, येशूकडे यायच्या आधी फेमस होता, पॉप्युलर होता, लोक त्याला ओळखायचे, पण ख्रिस्ती लोकांचा छळ करणारा होता. असा हा शौल ज्यावेळेस परिवर्तित होतो आणि त्यावेळेस तो स्वतःची ओळख कशी करून देतो, ऐका. पौलाची ओळख ऐका, जो शौल होता आता पौल झाला त्याची ओळख ऐका. पहिले करीन चौथावा अध्याय 12-13 वचन. आम्ही आपल्याच हातांनी कामधंदा करून श्रम करीतो, आमची निर्भत्सना होत असता आम्ही आशीर्वाद देतो. आमची काय होत असता? निर्भत्सना होत असता आम्ही आशीर्वाद देतो, आमची छळणूक होत असता आम्ही ती सहन करतो. आमचा छळ होत असताना आम्ही ते सगळं सहन करतो, आमची निंदा होत असता आम्ही मनधरणी करतो. आम्ही जगाचा गाळ, कसला गाळ? गाळ तळाला जाऊन बसतो. आम्ही तळाला जाऊन पोहोचलो आहे, आम्ही जगातला गाळ असे झालो आहोत. सर्वांची खरवड असे आजपर्यंत झालो आहो. देवाच्या प्रिय लोकांनो, पौलाचे हे जे शब्द आहेत, ख्रिस्तामध्ये तुमची आयडेंटिटी ही फार मोठी आहे. येशूमध्ये तुम्ही कोण आहात हे तुम्ही विचार करायला गेलात ना तर ही फार मोठी गोष्ट आहे. पण जगाच्या दृष्टिकोनातून तुमची ओळख तुम्ही सांगायला जाणार त्यावेळेस तुम्हाला एक गोष्ट लक्षात येईल, जग तुम्हाला गाळ, खरवड, धिक्कारलेले, टाकून दिलेले असं समजणार आहे. पौलाने स्वतःला एवढं रिक्त केलंय की तो म्हणतो आम्ही जगाची खरवड आहोत, जगाचा गाळ आहोत. पौल स्वतःला शून्य करतो. प्रियांनो,
ॲक्च्युली मला असं वाटतं की जसा यहुदा इस्करियोत गेला आत्महत्या केली त्याने, त्याच्या जागेवरती कोणाला निवडलं? चिठ्ठ्या टाकून मत्थियाला निवडलं. चिठ्ठ्या टाकून निवडलेला मत्थिया पण पवित्र आत्म्याने निवडलेला पौल आहे प्रियांनो. मत्थियाबद्दल पुढं काहीच नाही आहे, पण प्रेषित पौल हा देवाने निवडलेला संदेष्टा होता आणि त्याच्याद्वारे देवाने अद्भुत आणि अलौकिक गोष्टी केल्या. पौलाने स्वतःला शून्य केलं. फटके खायचा, परत उठायचा, परत सेवा करायचा. धोंडमार व्हायची, परत उठायचा, परत सेवा करायचा. स्वतःला त्याने शून्य केलं होतं. जेवढा गर्विष्ठ होता देवाने त्याला तेवढं नम्र केलं. देवात आल्यानंतर आमच्यात हा बदल होणं गरजेचं आहे. किती लोक आमीन म्हणतील? देवात आल्यानंतर आमच्यात हा नम्रपणा येणं गरजेचं आहे. तीन लोकांविषयी आत्तापर्यंत आपण ऐकलेलं आहे, दावीद, योब आणि पौल. दावीद, योब आणि पौल या तीनही लोकांनी स्वतःला शून्य आणि रिक्त केलं. त्यांच्या स्थानावरून ते खाली आले, स्वतः काय आहेत ते विसरले आणि त्यांनी देवाची सेवा केली. आता येशूबद्दल आपण पाहणार आहोत. फिलिपी करसपत्र अध्याय 2:5-7 अशी जी चित्तवृत्ती ख्रिस्त येशूच्या ठाई होती ती तुमच्या ठाईही असो. तो देवाच्या स्वरूपाचा असूनही देवाच्या बरोबरीचे असणे हा लाभ आहे असे त्याने मानले नाही, तर त्याने स्वतःला रिक्त केले. किती लोक आमेन म्हणतील? कसे केले? रिक्त. ही एम्प्टीड हिमसेल्फ बायबल सांगतं. तर त्याने स्वतःला रिक्त केले म्हणजे मनुष्याच्या प्रतिरूपाचे होऊन दासाचे स्वरूप धारण केले. कोणाचे स्वरूप धारण केले? शिष्यांचे पाय धुतले. कमरेला देवाच्या प्रिय लोकांनी एक दासासारखा कपडा त्याने बांधला. एकदम स्वतःला शून्य केलं. कोण आहे तो? देवाचा पुत्र आहे प्रियांनो. स्वतःला रिक्त करणं म्हणजे काय? दाविदाने त्याचा राजेशाही थाट सोडून दिला, रिक्त केलं स्वतःला, विसरून गेला. योबाने त्याचं जे वर्चस्व होतं राखेत बसलं तरी देवाला धन्यवाद देतोय. राखेतून देवाची स्तुती करता आली पाहिजे. सिंहासनावरून कोणालाही करता येईल पण राखेतून स्तुती करता आली पाहिजे. पौलाने देवाची स्तुती केली. पौलाने देवाची स्तुती केली. आमेन, हालेलुया. स्वतःला रिक्त केलं, शून्य केलं. पण त्यांच्यापेक्षाही जास्त प्रमाणामध्ये, त्यांच्यापेक्षाही अधिक सामर्थ्यवान रीतीनं येशू स्वतःला रिक्त करत आहे प्रियांनो. रिक्त केलं येशूने स्वतःला म्हणजे काय केलं याच्याकडे लक्ष देऊया आपण. नाताळ हा सण आपल्यासाठी सेलिब्रेशनचा आहे, पण तो दिवस स्वर्ग रिकामा होण्याचा दिवस होता. देवाचा पुत्र जगामध्ये आला. रिक्त होणं, ख्रिस्ताने स्वतःला रिक्त केलं, स्वतःला रिकाम केलं, याचा अर्थ आपल्याला समजून घ्यायचा आहे. देवाच्या प्रिय लोकांनो, योहान 17:4-5 आपण वाचणार आहोत. योहान 17, जे काम तू मला करावयास दिले ते पुरे करून मी पृथ्वीवर तुझे गौरव केले आहे. येशू सांगत आहे पित्याला, मी तुझं पृथ्वीवर गौरव केलं आहे. प्रार्थनेत सांगत आहे प्रभू, तर आता हे माझ्या बापा, जग होण्यापूर्वी जे माझे गौरव तुझ्याजवळ होते, जग होण्यापूर्वी जे माझे गौरव तुझ्याजवळ होते त्याचे योगे तू आपणाजवळ माझे गौरव कर. आमेन, हालेलुया. प्रभूने जे त्याचं स्वर्गीय गौरव आहे ते त्याने सोडून तो जगामध्ये आला. फार मोठी गोष्ट आहे. ज्याला सर्व गोष्टींवर अधिकार आहे, देव जो बाप, देव जो पुत्र, देव जो पवित्र आत्मा, या त्रैक्यातील देव जो पुत्र स्वर्ग सोडतो आणि पृथ्वीवर येतो ही एक अलौकिक घटना आहे प्रियांनो.
देवाने आमच्यामध्ये वस्ती करावी या योग्यतेचे आम्ही नव्हतो, या पात्रतेचे आम्ही नव्हतो, पण परमेश्वराने अशी कृपा केली की येशूने स्वर्ग सोडला. प्रियांना स्वर्ग सोडून, त्याचं राजासन सोडून, स्वर्गीय गौरव सोडून, जर ते गौरव घेऊन आला असता तर देव एवढा मोठा आहे. देवाच्या प्रिय लोकांनो, बलिदान शक्य नव्हतं. कोण मारणार? देवाच्या हातात खेळे मारता येतील कोणाला? नाही मारता येणार. खेळे वितळले असते त्या दिवशी हातात मारता मारता. कुठले हात आहेत ते? मानवाची जगाची उत्पत्ती करणारे हात आहेत ते. लोक बड्डे करतात, कॅन्डल लावतात. माझ्या देवाने फुंकर मारली तर सूर्य भिजून जाईल एका झटक्यात. गेला सूर्य तुमचा, संपला. एवढा मोठा देव आहे तो. हालेलुया. आणि त्या देवाला वधस्तंभावरती खेळणं किंवा त्याला मारणं सोपं नव्हतं. त्याला त्याचं गौरव स्वर्गात ठेवावं लागलं. स्वतःच्या गौरवाचा त्याने त्याग केला. इयोबाच्या समर्पणापेक्षा, दाविदाच्या समर्पणापेक्षा आणि पौलाच्या समर्पणापेक्षा हे समर्पण अत्यंत मोठं आहे, जे नाताळाचं समर्पण आहे. प्रियांनो, ख्रिसमसमध्ये ख्रिस्ताचं रिक्त होणं आपल्याला दिसलं पाहिजे. तो रिक्त झाला, तुम्ही आणि मी भरलं जावं यासाठी. आमेन, हालेलुया. त्याने त्याचा पवित्र आत्मा तुमच्यावर आणि माझ्यावर ओतण्यासाठी त्याने स्वर्गातलं गौरव सोडून दिलं. स्वर्गीय गौरवाचा येशूने स्वर्गामध्ये त्याग केला. दुसरी गोष्ट, योहान 5:30-31 योहान 5:30-31 मला स्वतः होऊन काही करिता येत नाही. कोण म्हणतंय? येशू. का बरं येशूला स्वतःहून काही करता येत नाही? ऐकता तुम्ही चर्च? येशू देवाचा पुत्र आहे, तुमचा विश्वास आहे का? हो मध्ये काय पॉवर नाही आज, काय झालंय? येशू देवाचा पुत्र आहे का? जे देवाला करता येतं ते येशूला करता येतं का? येतं. मग येशू असं का म्हणतोय, मला स्वतःहून काही करता येत नाही? जसे मी ऐकतो तसा न्याय निवाडा करीतो आणि माझा निवाडा यथार्थ आहे, कारण मी स्वतःच्या इच्छेने नव्हे तर ज्याने मला पाठविले त्याच्या इच्छेप्रमाणे करावयाला पाहतो. मी स्वतःविषयी साक्ष दिली तर माझी साक्ष खरी नाही. माझ्याविषयी साक्ष देणारा दुसरा आहे आणि जी साक्ष तो माझ्याविषयी देतो ती खरी आहे हे मला ठाऊक आहे. काय बायबलचं वचन आपल्याला सांगतंय? मला स्वतःहून काही करता येत नाही. देवाच्या प्रिय लोकांनो, ज्यावेळेस येशू फक्त देव आहे स्वर्गात, त्यावेळेस तो सर्व काही करायला समर्थ आहे. ऐका, आता लक्ष देऊन ऐका. याच्यात थोडं जरी कन्फ्युजन झालं तर तुम्ही वेगळ्या दुनियेत निघून जाल, मिसअंडरस्टँडिंग होणार. हे रिव्हिलेशन, हा अर्थ आपल्याला 100% नीट कळायला पाहिजे. ऐका, येशू ख्रिस्त स्वर्गीय स्थानात विराजमान आहे. देव म्हणून सगळं काही तो करू शकतो, पण ज्यावेळेस तो मानवी शरीर धारण करून जगात आला त्यावेळेस मनुष्य हा नेहमी देवाच्या अधीन असावा ही देवाची योजना आहे. आणि म्हणून येशूला कंटिन्युअसली पित्याची परवानगी घेऊनच प्रत्येक काम करावं लागलं. किती लोक आमेन म्हणतील? का केलं असं येशूने? येशू स्वतःच्या मनाने पण करू शकत होता, देवाने केलं असतं. प्रभू कर पाण्याचा द्राक्षरस, प्रभू उठव लाजराला. येशूने डायरेक्ट आज्ञा दिली असती पित्याला न विचारता, तरी चमत्कार झाले असते. पण येशूने असं नाही केलं. का? एकच कारण आहे प्रियांनो, पहिल्या आदमाने देवाच्या आज्ञेचं उल्लंघन केलं आणि दुसऱ्या आदमाने येशूची आज्ञेने, देवाची आज्ञा, पवित्र आत्म्याची आज्ञा त्याने पूर्ण केलेली आहे. हालेलुया. म्हणून तो वधस्तंभावर म्हणतो की पूर्ण झाले आहे. येशूने देवाची योजना पूर्ण केली आणि पित्याच्या आज्ञेत राहून त्याने कसं जीवन जगायचं हा आपल्याला कित्ता घालून दिला. इथं काहीतरी शून्य झालंय, इथं काहीतरी शून्य झालंय. इथं रिक्त होणं, शून्य होणं म्हणजे काय? येशूने स्वतःची इच्छा शून्य केली. नाही कळालं तुम्हाला? येशूने स्वतःची इच्छा
आज ख्रिस्ती लोकांना याची फार गरज आहे. स्वतःची इच्छा शून्य करायला शिका. आणि जर तुम्हाला महत्त्व द्यायचं आहे तर देवाच्याच इच्छेला आणि योजनेला महत्त्व द्या. जे लोक देवाच्या योजनेला महत्त्व देतात ते कधीच फसत नाहीत. मला असं वाटतं म्हणून मी तसं केलं, मला तसं वाटलं म्हणून मी तसं केलं, तुम्ही फसणार. पण मला देवाने सांगितलं म्हणून मी तसं केलं, मी देवाची इच्छा पूर्ण करतो. हालेलुया. तुम्हाला कधीच पस्तावा पश्चाताप या गोष्टींना सामोरं जावं लागणार नाही. जे तुम्ही कराल त्यात तुम्हाला यश प्राप्ती घडेल. हे मॅन, हालेलुया. आज लोक कन्फ्युजनमध्ये का जगत आहेत? मी हे करू की ते करू, हा मुलगा लग्नासाठी योग्य की तो मुलगा, ही मुलगी की ती मुलगी, सायन्सला जाऊ की आर्टला जाऊ, मी इकडे जाऊ की तिकडे जाऊ, इथं राहू की दुसरीकडे राहू, हे कन्फ्युजन का आहे? कारण की आपल्याला देवाची योजना समजलेली नाही. जेव्हा देवाची योजना तुम्हाला समजते त्यावेळेस तुमच्या डोक्यातलं सगळं कन्फ्युजन निघून जातं, दुविधा मनस्थिती निघून जाते. येशूने स्वतःची इच्छा शून्य केलेली आहे. आज तुमच्या माझ्या जीवनात देवाची इच्छा काय हे जास्त महत्त्वाचं आहे. आईला वाटलं म्हणून मी असं झालो, मग पत्नीला वाटलं मग मी तसं केलं, मला हे वाटलं म्हणून. हे वाटणं आहे ना, हे फार खतरनाक आहे. ऐकताय चर्च? आयुष्य असंच हे इच्छा पूर्ण करण्यात निघून जातं. आणि उशीर झाल्यानंतर देवाला विचारतो, देवा तुझी काय इच्छा आहे आता? देव म्हणतो, आता तुझीच इच्छा पूर्ण केलीस आयुष्यभर, आता कुठं माझी इच्छा विचारतो? येशूने स्वतःची इच्छा शून्य केली. आणि म्हणून तर गेच्छेमाने बागेत म्हणतो ना, होईल तर प्याला माझ्यापासून टळून जाऊ दे, पण माझ्या नको, माझी इच्छा टळून जावा. मनुष्य म्हणून तो दाखवतोय, तो डायरेक्ट जाऊन वधस्तंभावरती खेळला जाऊ शकत होता, पण त्या रात्रीची प्रार्थना हे आपल्याला शिकवते, माणसाच्या इच्छा वेगळ्या असतात, देवाच्या इच्छा वेगळ्या असतात. हालेलुया. आणि जे देवाच्या इच्छेला महत्त्व देतात, ओ हालेलुया, त्यांच्या जीवनामध्ये आशीर्वादाची ओतणी होते. प्रियांनो, त्यांच्या जीवनामध्ये देवाचं गौरव होतं. आज देवाला विचारायचं, तुझी इच्छा काय? येशूने स्वर्गीय गौरव सोडून दिलं, शून्य झाला. राजा असताना दीन दरिद्री कंगाल झाला, शून्य केलं स्वतःला. आणि जन्म कुठं घेतला? गाईच्या गोठ्यामध्ये. किती लोकांचा गोठ्यामध्ये जन्म झाला इथं मनमाडमध्ये? हॅलो, प्रेज द लॉर्ड. झालंही असेल, पण गव्हाणीत एकालाच ठेवलं गेलं आणि तो म्हणजे येशू ख्रिस्त आहे. गोठा अस्वच्छतेचं ठिकाण वाटतं प्रियांनो, प्रेस्टिजियस ती जागा नाहीये. गोठा म्हणजे असं एखाद्याला बरं वाटतं ना, मी 5 स्टारमध्ये जाऊन आलो, 7 स्टार हॉटेलमध्ये जाऊन आलो, मी ह्या देशात जाऊन आलो. एक प्रेस्टिजियस गोष्ट असते, मी असं केलं सांगणं एक आनंदाची गोष्ट असते, असू द्या. पण मी गोठ्यात जाऊन आलो, ही प्रेस्टिजची गोष्ट आहे का? तुम्हाला माहीत नसेल, पण काल मी गोठ्यात जाऊन आलो. अरे वा, गोठ्यात, वा कमाल आहे तुमची. हे असं नाही आहे. गोठ्यात, गोठा म्हणजे फार गलिच्छ समजली जाणारी जागा आहे. जनावरांची घाण आहे तिथं, दुर्गंधी आहे तिथं. अशा ठिकाणी प्रभूने जन्म घेतला, ज्या जागेला तुच्छ समजलं जातं, ज्या जागेला तुच्छ समजलं जातं तिथं उच्च परमेश्वर धारण झाला. प्रियांनो, फार मोठी गोष्ट आहे. आज आम्हाला आमच्या गौरवाचा त्याग करायचा आहे प्रियांनो. हे मॅन, आज आम्हाला आमच्या गौरवाचा त्याग करायचा.
आम्ही ज्या वेळेस लोकांपुढे उभे राहतो त्यावेळेस लोक म्हणतात याला ह्याचं शिक्षण फार चांगलं आहे. पुढचा शब्द तुमचा पाहिजे, देवाने दिलंय. स्वतःला गौरव घेऊ नका. सिस्टर तुम्ही खूप छान दिसता, ते प्रभूचं तेज आहे, फाउंडेशन नाही आहे. प्रभूचं तेज आहे, ते प्रभूचा अभिषेक आहे. काय सुंदर साडी आहे सिस्टर, ती प्रभूने दिली आहे मला. तुमचे लेकर खूप चांगले आहेत, देवाने दिले मला. घर काय बांधलं तुम्ही, प्रभूने दिलंय. प्रत्येक गोष्टीत गौरव देवाला देऊन टाका. आणि एकदा तुम्हाला सवय लागली ना देवाला गौरव देण्याची, देवाच्या हाताला सवय लागते. आंघे 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 आंघे, प्रभू घे प्रभू घे प्रभू घे, अरे घे प्रभू. नुसता खिसे तुमच्यावर खाली करत राहणार, तुम्ही म्हणाल अरे बस झालं प्रभू प्रभू, अरे घे रे, नोटांच्या ओझ्याखाली दाबून जाल. तो माझा देव आहे प्रियांनो, हालेलुया. असे लोक आहेत जगात आत्ता सध्या, त्यांना असे कॉन्ट्रॅक्ट देव देतोय की त्याच्या पुढं किती शून्य आहेत त्यांना मोजता येत नाहीत. खरंच सांगतो, गंमत नाही. असे कॉन्ट्रॅक्ट, बिझनेस कॉन्ट्रॅक्ट काही लोकांनी या दिवसात साईन केलेत. मला फोन करून सांगितलं, पास्टर ते झिरो मोजायला गेलं तर गडबड होते माझ्याकडून, एवढं मोठं कॉन्ट्रॅक्ट. माय गुडनेस, त्याला गौरव द्या. स्वतःला गौरव घेऊ नका 1% पण. मी केलं हे म्हणण्याची हिंमत ठेवू नका. येशूकडून काय शिकलो आज आपण? स्वतःला त्याने रिक्त केलं, गौरव त्याने अजिबात घेतलं नाही, पित्याचा गौरव करत राहिला. आज नंतर या देहात आम्ही आहोत, आम्हाला एकच काम करायचं, पित्याचा गौरव करायचं. मी नाही केलं, पित्याने केलं, माझ्या देवाने केलंय, माझ्या प्रभूने केलंय, पवित्र आत्म्याने. देवाला गौरव देत राहा आणि देव तुम्हाला आशीर्वादित करत राहील. जे देवाला गौरव देत नाहीत ते आयुष्यभर प्रार्थना करत राहतात. समजणे वाले को इशारा काफी आहे. हालेलुया. प्रभू माझी एवढी प्रार्थना ऐक. आणि प्रार्थना झाली की हां, ते खूप मेहनत केली आम्ही, ते खूप इतकी धावपळ झाली माझी, काय सांगू. हे काम करता करता फार मी मेहनत करून ते केलं पूर्ण. हां, देवाने पण मदत केली, पण मी फार धावपळ केली. म्हणजे देवापेक्षा मी काहीतरी जास्त केलं असं काही लोकांना सांगायचं. देवाच्या प्रिय लोकांना, देवाला गौरव देण्यात कंजूसी करू नका. हे मॅन, प्रत्येक गोष्टीत देवाला गौरव द्या, देव तुम्हाला अधिक आशीर्वादित करणार. देवाला पूर्ण गौरव देणं. दुसरी गोष्ट, स्वतःची इच्छा शून्य करणं. दुसरी गोष्ट काय? स्वतःची इच्छा. आज तुम्हाला शिकवतो रिक्त कसं व्हायचं, रिकाम कसं व्हायचं. इथं ही 1 लिटरची बॉटल आहे, ही जर पूर्ण पाण्याने भरलेली आहे आणि मी पेट्रोल पंपवर गेलो, देत नाहीत म्हणा हा, तरी जरा ओळख आपली. संदीप दादाचं नाव सांगू आपण. 1 लिटर द्या बाबा याच्यामध्ये, तिकडून आलोय भैया. तो पाणी तर पहिलं होता खाली. हॅलो, जागेत ना सगळे? नाही, पाणी राहू दे तसं, ते प्यायला लागतं मला. पण ह्याच बाटलीत 1 लिटर पेट्रोल द्या. तो म्हणून मुंबईवर आले जरा. डोक्यावर यांचं काहीतरी. हे ओतल्याशिवाय दुसरं भरता येत नसतं. तुम्हाला जे गौरव तुम्ही स्वतःला घेतलंय ना आजपर्यंत, ते ओतून टाकल्याशिवाय आशीर्वाद मोकळे होणार नाहीत. आतापर्यंत तुमच्या स्वतःच्या इच्छेने स्वतःला भरून घेतलंय ना, ते ओतून टाकल्याशिवाय देवाची इच्छा तुमच्यामध्ये भरली जाणार नाही प्रियांनो. हे मॅन. तिसरी गोष्ट, Mark 14:24, तो त्यांना म्हणाला, हे नवीन करार प्रस्थापित करणारे माझे रक्त आहे, हे पुष्कळांकरिता ओतिले जात आहे. नव्याने सांगायला नको, तुम्ही बायबलचा अभ्यास करणारे लोक आहात. रक्त, रक्त म्हणजे काय? रक्त म्हणजे हिमोग्लोबिन, RBC, WSC, प्लेटलेट. रक्ताचा आत्मिक अर्थ काय? जीवन कशात आहे? रक्तात. येशूने वधस्तंभावरती रक्त सांडलं म्हणजे जीवन सांडलं प्रियांनो. त्याने
तुमच्या आणि माझ्यासाठी फार गुढ आणि गहन अर्थ आहे. त्याचं जीवन ओतलं त्याने. येशू का मेला क्रूसावरती? जीवन ओतलं त्याने. जमिनीवर ओतून वेस्ट नाही घालवलं. ऐकताय का चर्च? फिजिकल ह्या डोळ्यांनी दिसत होतं त्या दिवशी लोकांना, याचं रक्त जमिनीवर सांडतंय, पण ते रक्त ओतलं जात होतं, आमच्यामध्ये ओतलं जात होतं, मंडळीला जीवन दिलं जात होतं. तो रिकामा झाला आणि मंडळी पवित्र आत्मने फुल झाली. देवाचे लोक असं म्हणू शकत नाही, मला 20% पवित्र आत्मा मिळालाय. सॉरी, काहीतरी चुका करताय तुम्ही. बोलण्यात तरी चूक केली नाही, ऐकण्यात तरी चूक झालेली आहे. काही लोक म्हणतात, नाही आता तुला सुधारलाय बरं का, आता 50% त्याला देव कळालेला आहे. ए नाही, रॉंग. देव 50% आणि 10% कळत नसतो. देव 100% कळतो आणि 100% माणसाला बदलतो. एकदा देव कळालं की 100% व्यसन निघून जातं. देव कळालं की 100% लबाडी जाते. देव कळालं की 100% वाईट गोष्टी निघून जातात. देव म्हणजे 50-50 देव नाही आहे आमचा. आमचा देव 100% वाला देव आहे. हालेलुया. येशूने 100% जीवन ओतून टाकलं स्वतःचं, म्हणून तो क्रूसावर म्हणतो पूर्ण झाले. ख्रिस्त वधस्तंभावरती खेळलेला असताना डोक्यात काट्याचं मुकुट, रक्त वाहत आहे. दाढीचे केस ओढले, रक्त वाहत आहे. मारलं त्याला, रक्त वाहत आहे. त्याच्या काट्यांचं मुकुट डोक्यावरती, छडीने प्रहार केला, अजून रक्त वाहत आहे. 39 फटके मारले, असे फटके मारले, मांसाचे तुकडे सगळे लटकत होते अंगावरती, रक्त वाहत आहे. त्याचा क्रूस घेऊन त्याला वाहायला लावला. खांद्यावरती क्रूस घासतोय, रक्त वाहायचं काम चालूच आहे. कुठल्या जखमा असं नीट व्हायचं काही कामच नाही प्रियांनो. जखमा झाल्यात त्यांना काही रक्त थांबण्याला सोर्सच नाही, रक्त वाहत आहे. आणि ज्यावेळेस तुम्हाला एक गोष्ट माहीत पाहिजे प्रियांनो, ज्यावेळेस मनुष्य एका स्टेबल पोझिशनमध्ये असतो, रक्त थांबू शकतं. पण जर तुम्हाला लागल्यानंतर तुम्ही पळत राहा, ब्लड प्रेशर वाढवत राहणार, रक्त थांबणार नाही, ते वाढत. तो परत क्रूस घेऊन चाललाय गुलगुता टेकडीकडं, कसं थांबणार रक्त? हातापायात खिळे ठोकले, रक्त वाहत आहे. मेला तरी रक्त वाहत आहे. थोडंसं रक्त शरीरात शिरलं काय, शिपायाने भाला भोसकला ते पण बाहेर काढून घेतलं. सगळं रक्त त्याने तुमच्या आणि माझ्यासाठी सांडलं. किती लोक आमीन म्हणतील? रिक्त झाला. जीवन देऊन मृत्यू घेऊन रिक्त झाला. आमेन. हालेलुया. देवाच्या प्रिय लोकांनो, आज देवाला एक प्रार्थना करा. मी पण नेहमी प्रार्थना करतो, मला ॲक्सिडेंटमध्ये मरायचं नाही. किती लोक आमेन म्हणतील? मला ॲक्सिडेंटमध्ये मरायचं, मला आजारात मरायचं नाही. किती लोक आमेन म्हणतील? झालाय आजार, झालाय सिरियस, गेला हॉस्पिटलला, हे झालं ते झालं. प्रार्थना तर करा तुम्ही, देव तुमच्यावर कृपा करेल. मला जर मरायचं असेल तर मला तुझ्या सेवेत मरायचं आहे. आमेन. हालेलुया. तुझं काम करताना मरायचं आहे, रक्त साक्षी व्हायचं आहे, देवासाठी मरायचं आहे. आणि जर नाहीच तर रॅप्चरमध्ये जायचं आहे. आमेन. स्वर्गात उचललं जाण्यासाठी तयार राहायचं आहे. देवाच्या प्रिय लोकांनो, देवाच्या सेवेत जीवन द्यायला शिका. आलं लक्षात सगळ्यांना? प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हे आपलं समर्पण, या तीन गोष्टी प्रभूने देऊन स्वतःला रिक्त केलेलं आहे. बायबल सांगतं, एक त्याने गौरव देऊन टाकलं, गौरवात शून्य झाला. दुसरी गोष्ट, स्वतःच्या इच्छेला त्याने शून्य केलं. आणि तिसरी गोष्ट, स्वतःचं जीवन देऊन टाकलं. त्या जीवनामध्ये वधस्तंभावरती तो शून्याने रिक्त झाला. प्रियांनो, जीवन आम्हाला देऊन टाकलं. जीवनामध्ये शून्य होणं म्हणजे मृत्यू धारण करणं. त्याने क्रूसावरती मृत्यू घेतला प्रियांनो. हालेलुया. देवाला कोणीच मारू शकत नाही, पण त्याने आपलं जीवन तुमच्या आणि माझ्यासाठी दिलं. प्रभू रिक्त झाला. हा नातळ आहे प्रियांनो. प्रेज द लॉर्ड. आमचे खिसे फुल भरले आणि सैतान भिकारी झाला. हा ख्रिसमस आहे प्रियांनो. किती लोक आमेन म्हणाल? हालेलुया. तुम्ही खुश नाही वाटतं? प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रभूची स्तुती असो. देवाच्या प्रिय लोकांनो, याकूब 4:10 प्रभू समोर नम्र व्हा म्हणजे तो तुम्हास उंच करील. कुणापुढं नम्र व्हा? प्रभू समोर नम्र व्हा. आज नंतर देवासमोर येताना
पुरुषासारखी प्रार्थना नको, जकातदारासारखी पाहिजे। काय प्रार्थना होती? मी असं करतो, मी तसं करतो, देवाला दाखवतो तू किती सामर्थ्यवान आहे, किती मोठा माणूस आहे। जकातदाराची प्रार्थना देवाने ऐकली। देवासमोर नम्र व्हा म्हणजे तो तुम्हाला उंच करील। मत्तय 23:12 आणि लूक 14:11 या दोन्ही वचनामध्ये बायबल सांगतं, जो स्वतःला उंच करील तो नमविला जाईल। किती लोक आमेन म्हणतील? सध्या एकाला खूप इच्छा आहे उंच करून घ्यायची, सैतान म्हणून फटके खातो। हे नियमाच्या खिलाफ चाललं ना एकदम। देवाचा नियम काय आहे? स्वतःला नम्र केलं तर मी तुला उंच करणार। तो स्वतःला मोठं करतो, है की नाही? स्वतःला मोठं करण्याच्या प्रयत्नामध्ये देव त्याला अशा ठिकाणी एक दिवशी टाकणार आहे, तिथून त्याला परत बाहेर येता येणार नाही, नरकाच्या अग्नीत तो जाणार आहे। प्रियांनो, बोलो येशू मसीकी। ख्रिस्ती लोकांनी आज एक गोष्ट धारण करावी देवाच्या पवित्र आत्म्याकडून, प्रत्येकाने देवापुढं स्वतःला नम्र करायचं। प्रियांनो, आमेन, हालेलुया। कुणापुढं? देवापुढं स्वतःला नम्र करायचं, झिरो करायचं। आमेन, हालेलुया। जर या तीन गोष्टींमध्ये आम्ही स्वतःला शून्य करायला तयार आहोत, गौरव, इच्छा आणि जीवन, गौरव, इच्छा आणि जीवन, देवाच्या प्रिय लोकांनो, तुमचं जीवन आशीर्वादित झाल्याखेरीज राहणार नाही। हा नाताळ आहे प्रियांनो। नाताळ म्हणजे करंजा नाहीत, लाडू नाही, नवीन कपडे म्हणजे नाताळ नाही। ते सेलिब्रेशनचा पार्ट आहे, डिफरंट। ते एन्जॉयमेंटचा पार्ट आहे, केक बनवणं, घरामध्ये सजावट करणं, चर्च सजवणं, एक आनंदाचा भाग आहे। आमच्या मनाला प्लेझंट वाटलं पाहिजे, ते करणं गरजेचं आहे। आनंद सेलिब्रेशन पार्ट वेगळा आहे, पण नाताळाचा अर्थ हा एक वेगळा भाग आहे। प्रेज लॉर्ड। नाताळ, आमेन, हालेलुया। स्वतःला शून्य करणं, प्रभूसमोर स्वतःला नतमस्तक करणं, देवाचं गौरव न घेणं, आपलं जीवन 100% देवाला देऊन टाकणं, समर्पित करणं, स्वतः शून्य होऊन जाणं, स्वतःची इच्छा बाजूला ठेवणं, देवाची इच्छा पूर्ण करणं, हा नाता।